आपण एखादी वस्तू केव्हा खरेदी करतो? जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची गरज असते. मार्केट ऑलवेज रन्स ऑन डिमांड अँड सप्लाय प्रिन्सिपल. डिमांड म्हणजे मागणी, सप्लाय म्हणजे पुरवठा. मार्केटमध्ये काय होतं, डिमांड इज क्रिएटेड, त्याच हिशोबाने सप्लाय सुद्धा वाढवावा लागतो. ॲज अ रिझल्ट मार्केट फुगतं. आता समजा तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे एखाद्या दुकानात, उदाहरणार्थ टूथब्रश. तुम्ही ती घ्यायला जाता आणि तुम्हाला कळतं की ऑफर आहे, म्हणून त्यासोबत तुम्ही टूथपेस्टसुद्धा विकत घेता. चार साबणावर एक साबण फ्री मिळतो आहे म्हणून साबणसुद्धा विकत घेता. अवेलेबल असेल तर उद्या कदाचित मार्केटमधून मिसाईलसुद्धा विकत घेतील लोक, कारण ऑफर चांगली. यालाच म्हणतात कृत्रिम डिमांड, जी वाढवली जाते, क्रिएट केली जाते. मला एक अपॉर्च्युनिटी आली आणि त्यालाच आपण भरीस पडतो. नुसती ऑफर चांगली मिळते, स्कॉलरशिप चांगली मिळते, म्हणून अनेक जण विशेषतः मुली शिकत राहतात, पण हा एक ट्रॅप आहे हेच त्यांना कळत नाही. आपलं शिक्षण, आपलं भविष्य, आपलं करिअर यात या मुली इतक्या अडकतात की आपण एखाद्याचं घर, एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करतोय हेच त्यांना कळत नाही. कारण त्यांच्या डोळ्यावर पट्टी मात. अहो, तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला. शांतताईनं सांगितलेलं आहे की आम्हाला आठवड्याभरात लग्न करायचं. काही झालं तरी ह्याच मुलाशी तुला लग्न करावं लागणार आहे पल्लवी. काय ग पल्लू, अभ्यासात लक्ष लागत नाहीये का? नाहीच लागणार आई, मला लग्न नाही करायचंय. माझ्यासाठी माझा अभ्यास महत्वाचा आहे ग. मग अभ्यास कर ना, उगाच दुसरा विचार कशाला करतेस? आणि काय करू अभ्यास करून? परीक्षेला बसू शकणार आहे की नाही तेही मला माहित नाही. सतत आपल्या लग्नाची टांगती तलवार डोक्यावर असल्यासारखं वाटतंय. मी तुला सांगितलंय ना, बाबा बोलणार आहे शांता काकूंशी म्हणून. तू उगाच शिक्षकर हो, कोणी आहे का शिक्षकर? हो शिक्षकर. पल्लू जा जरा बघ कोण येते. कोण? शांता काकूंनी पाठवलंय. पण त्यांनी आम्हाला असं काहीच निरोप दिला नाहीये. मला पण काही सांगता येणार नाही, ते म्हणाला की फक्त देऊन ये म्हणून. मालशन कडून आला असं सांगायला सांगितलंय. मालशन कडून? हो ताई, घ्या ना, थोडं वजन आहे. मी जातो बाजारात, खूप काम आहे. अहो काका, ऐक काका. पल्लवी, ओ अग पकड. कोण होत माहित नाही ग, ते म्हणाले शांता काकूंनी पाठवले म्हणून. अग बाई, बरोबर, चला घेऊन चल बघूयात काय ते. ये आई, काय सगळं बघूयात ना काय. अग बाई, साड्या. आई काय हे सगळं,
म्हणजे या लग्नाच्या साड्यात? अय्या, लग्न ठरल्यासारखे का वागतायत सगळे? अजून आपलं काहीच नक्की नाहीये ना? अख, मलाही काही माहिती नाहीये ग पल्लू. अग, पण मग माळशेंनी साड्या पाठवायचं काय कारण? आई, बाबांचं आधीच ठरलंय ग सगळं. बाबा म्हणाले शांता काकूंशी बोलू म्हणून, पण मला नाही खरं वाटत आहे. बाबा आधीच म्हणाले होते काहीही झालं तरी ह्याच मुलाशी तुझं लग्न लावून देणार म्हणून. बाबा तसंच करतायत अगं. पल्लवी, असं काही नाहीये अगं. तू उगच मग कसं आहे? नाही ग पल्लू, तू जरा शांत हो बरं. मी फोन लावते बाबांना. आई या गे. तू माझ्यापासून लांब जायचं ठरवलंयस ना? मीही जाते खूप लांब, लंडनला. बाबा, जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. आय एम सॉरी. अरे बाळा, तू का सॉरी बोलतेस? खर तर मीच तुला सॉरी म्हणायला हवं आमच्याकडून. तिच्याशी एवढं बोलायची काय गरज होती? खरंच मनापासून जीव लावला रे तिने तुझ्यावर, जसा त्या बाईने लावला होता तुमच्यावर आणि माझ्यावर. बस झालं, आता कान विटलेत म्हणजे ते ऐकून ऐकून. अरे प्रभाकर. अरे दादा, तुम्ही काय आलात? मला बोलवलं. नाही, मी सहज आलो होतो. तू काही काम करतोयस का? हा, म्हणजे मी जरा चेक करत होतो. हे शांतनूचा विचार करतोयस का? त्याची अवस्था बघवत नाही रे प्रभाकर. फार धक्का बसलाय त्याला. दादा, मलाही शांतनूचं खूप वाईट वाटतंय, पण असं अचानक निहारिकाच्या बाबतीत त्यावेळी जे काय घडलं ना, त्यात कोण चूक कोण बरोबर हे ठरवायची ही वेळ नाहीये. त्याच्यासाठी काहीतरी करायची गरज आहे असं नाही वाटत तुला? त्याला तुझा आधार हवाय. एकटा पडलाय रे तो. दादा, मी कायम प्रयत्न करतोच की त्याच्यासाठी, सतत त्याच्या पाठीशी असतो. पण मला कळते की हो कळते, पण वळत नाही ना. त्याला तुझा आधार वाटण्यासाठी मुळात त्याचा तुझ्यावर विश्वास बसायला हवा ना. मी सगळे प्रयत्न करतो त्याच्यासाठी, पण त्याला जे हवं ते करत नाहीयेस ना तू. त्याने कधीच कोणाजवळ काही मागितलेलं नाहीये, हट्ट सुद्धा केलेला नाहीये आजपर्यंत. आता तो तुझ्याकडे काहीतरी मागतोय प्रभाकर. त्याचं मन मोडू नकोस असं मला वाटतं. त्या बाबतीत तू काय हालचाल केलीयस? नाही, अजून नाही दादा. पण मला काय वाटतंय की आधी मला काय वाटतं ते ऐक. स्वतःसाठी नाही पण शांतनूसाठी तुला कायदेशीररित्या अदितीपासून कायमच वेगळं व्हावं लागेल प्रभाकर. शांतनूवर तुझं प्रेम असलं तरी अदितीच्या बाबतीत तू हे करणार नाहीस हे मला माहिती आहे. म्हणून मी तुझं हे काम हलकं केलेलं आहे. काय आहे? तुमच्या घटस्फोटाचे पेपर्स तयार करून आणले. घे. दोन कॉपीज आहेत, एक तिला पाठवून दे आणि तिला सही करून परत पाठवायला सांग आणि ते मला दे. पुढची सगळी व्यवस्था मी करतो. स्वतःच्या मुलाच्या सुखासाठी आनंदासाठी तुला हे करावंच लागेल प्रभाकर. दादा, पण आधी तिला समजावणं खूप कठीण जाणार आहे मला. स्वतःच्या मुलाला गमावणं
त्याहीपेक्षा अवघड असेल ना प्रभाकर? स्वतःहून दूर गेलेली व्यक्ती तुझ्यासाठी जास्त महत्वाची आहे का जवळ असलेल्या मुलाचा आनंद, हे आता तुला ठरवायचं आहे. काय गो, काय म्हणतात तुझं गो? लागतच नाहीये त्यांना फोन. लागला जरा रिक्षा बघ. हा बोल इंद्रायणी. अगं निघालो नाही आम्ही अजून. अहो त्यासाठी नाही केला फोन, एक विचारायचं होतं. हॅलो हॅलो हॅलो. मालशांकडनं साड्या आल्यात, तुम्ही लग्नाचं नक्की केलंय का? अगं काय म्हणतेस तू? हॅलो साड्या आल्यात मालशांकडून. हा हा साड्या ठेवून घ्या तशाच, हात लावू नका त्याला. मी बोलतो शांततेशी आल्यावर. अहो पण हे असं अगं ठेव आता, नंतर बोलतो मी, गडबडीत आहे. काय म्हणाले बाबा साड्यांचं काही? अगं त्यांना नीट ऐकूच जात नव्हतं, इतका आवाज होता आजूबाजूला. पण शांता काकूंशी बोलतो म्हणालेत. अगं पण साड्या आत्ता पाठवायचं काय कारण आहे? बाबा लग्नाच तर काही नाही बोललेत ना. अगं त्यांनाही नीट काही माहिती नसेल म्हणूनच बोलणार आहेत ना शांता काकूंशी. फक्त इतकंच सांगितलंय साड्यांना हात लावू नका. नंदिता चल घे बाई बांधायला. शोला जो भड़के दिल मेरा धड़के दर्द जवानी का सद ए शांतनु. प्रदीप काका तू इथे? यावं लागलं. तू जेवायला घरी आला नाहीस तेव्हा तुझ्या मोठ्या आईनी मला पाठवलं जेवण घेऊन. चल. मला भूक नाही. अरे हे असं म्हणून कसं चालेल? हा चल 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 दोन घास तर खाऊन घ्यावेच लागतील. प्रदीप काका प्लीज आग्रह करू नकोस ना मला, मला कसली इच्छा नाही आता. हे बघ तू आपल्या घरातला बस, तू पहिला तू आपल्या घरातला सगळ्यात उत्साही तरुण आणि मॅग्नेटिक असा एक मेंबर आहेस. आम्ही सगळेजण तुझ्याकडे प्रेरणा म्हणून बघतो आणि तुला उत्साह नाही म्हणतोस, छे असं कसं चालेल? अरे बघ कसा मलूल पडलाय चेहरा. हा घे दोन घास खाऊन घे बघू. बर माझ्यासाठी नको खाऊस पण स्वतःच्या पोटासाठी तरी दोन घास खा. तू जेवलास? कोण मी? अरे वाजलेत बघ किती. दुपारी 1 वाजता घशात घास गेला नाही तर माझं पोट संपावर जात. सुरू. गेल्या 2 दिवसात काय घडलंय ते कळलंय मला. हे बघ शांतनू मागचं सगळं विसरून जा आणि पुढचा विचार कर. अर्थात हे सांगणं सोपं आहे माहिती आहे मला, निहारिकावर तुझं खूप प्रेम होतं आणि अजूनही आहे. हो म्हणून जीवाला एवढा त्रास करून घेतोयस तू. पण माझं ऐकशील? तू सगळे दोर कापून टाकलेस ना, तर आता मागे वळू नकोस, फक्त पुढे जा. मागे फक्त दरी आहे असं समज.
प्रभुदादांनी त्याचं आयुष्य त्या काळोख्या दरीत काढलं तसं तू काढू नयेस असं मला वाटतं. बाबांची आणि माझी परिस्थिती खूप वेगळी आहे काका. असेल, पण दुःख तर एकच आहे ना, आपलं माणूस कायमचं दूर होण्याचं दुःख. आदिती वहिनी त्याच्या आयुष्यातून गेल्यापासून त्याला एकदाही मोकळेपणानं हसताना पाहिलेलं नाहीये मी. आणि आता तर काय, आता तर काय, आणि आता तर आदिती वहिनीशी घटस्फोट घ्यायला सांगितलं जात आहे त्याला. शांतनू, माणूस फार आशेवर जगतो रे. ती आशा हाच प्रभुदादाच्या जगण्याचा एकमेव आधार. तो सुद्धा तोडून टाकायचा असेल तर पाणी घे, पाणी घे. सापडतंय का काही? नाही ना. कौस्तुभ मालचे, मालचे कौस्तुभ, मिस्टर कौस्तुभ, मिस्टर कौस्तुभ मालचे सगळं सर्च करून पाहिलं, पण त्याचा अकाउंट काही सापडत नाहीये. तुला काही सापडतं का? नाही ग. आई कुठे गेलीये? काहीतरी घेऊन येते म्हणाली ना. आई, आई घे. बाबांची फोन नंबरची डायरी बघू. आपल्याला के मध्ये शोधावं लागणार ना. नाही आहे. एम मध्ये बघते ना. एम त्यात पण नाही आहे. अगं ते त्यांचे सगळे महत्वाचे नंबर शेवटच्या पानावर लिहून ठेवतात बघ बर. नाही, त्यात पण कौस्तुभचा नंबर नाही. शांता काकूंचा. आई, आपण शांता काकूंना फोन लावूयात का? आपण त्यांच्याकडून कौस्तुभचा नंबर घेऊयात. अगं बाबा बोलणार आहेत ना त्यांच्याशी. अगं पण बाबा पुण्यात आहेत ना, आणि मला नाही वाटत आज त्यांना जमेल शांता काकूंशी बोलायला. आणि माझं काय म्हणणं आहे, वेळ वाया जायला नको ना. आपण घेऊयात ना कौस्तुभचा नंबर. बर, पण मी फोन करते. हा बर बर चालेल. हॅलो. हा शांताताई, मी शिरसेकर वहिनी बोलतीये. हा बोला. साड्या मिळाल्या ना? हो, पोचल्या साड्या. अहो तेच विचारायचं होतं मला की अजून काही नीटसं ठरलेलं नसताना हे असं अचानक. काय ठरलं नसताना? नाही म्हणजे हे म्हणाले की हे असं एकदम मध्येच असं साड्या पाठवायच्या. नंबर घे त्यांच्याकडून कौस्तुभचा. हा कौस्तुभचा नंबर. हा शांताताई, हा एक काम होत. कौस्तुभरावांचा नंबर हवा होता, जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. कशासाठी? साड्यांबद्दल? नाही हो, त्याबद्दल नाही, जरा वेगळं महत्वाचं काम. द्याल नंबर? बर बर बर, देते हा, देते. एक मिनिट थांबा. हा हा सांगा. ठीक आहे, नंतर बोलते मी, थोडं काम राहिलंय बाकी. ठीक आहे, ठेवते. हा मिळाला नंबर, आता करा फोन. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.